तर तिनं 2 वर्षात कामं झालेली त्याची पोच पावती आहे का? हा महायुतीचा महाविजय आपण बोलू शकतो आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा विजय आपण संपादित करू शकलो, मिळवू शकलो. त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा ह्या तिघांनी जे मिळून काम केलं गेले 2.25 वर्षांमध्ये न थकता न थांबता राऊंड द क्लॉक. आम्ही नेहमी डेव्हलपमेंट बद्दलच बोललो, आम्ही कोणावरती टीका केली नाही, फक्त डेव्हलपमेंटचे राजकारण करण्याचं काम गेल्या 2.25 वर्षांमध्ये केलं, इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं आणि त्याचबरोबर योजना आणल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ज्या प्रकारे हिट झाली त्याचा आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतोय. पण मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजना याला एक किनार आहे, शासन आपल्या दारी, हे देखील विसरून आपल्याला चालणार नाही की शासन आपल्या दारी याच्या माध्यमाने 5 कोटी लोकांपर्यंत थेट शासन पोहोचलं. तर फक्त जनतेची सेवा, जनतेसाठी जे काम आहे हे करण्याचं काम महायुतीच्या सरकारने केलेलं आहे, महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेलं आहे. दिवस रात्र अपार मेहनत अपार कष्ट हे मुख्यमंत्री मोदींनी घेतलेलं, त्याचा रिझल्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. गेम चेंजर लाडकी बहीण योजना आणि शासन आपल्या दारी ठरत आहे का? नक्कीच. बघा, सगळ्या योजना शासन आपल्या दारीपासून सुरुवात झाली, 5 कोटी लाभार्थी, त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेख लाडकी योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, वयोश्री योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, ह्या सगळ्या योजना फक्त लोकांसाठी अभिप्रेत असणारं काम सरकार करत राहिलं, त्याचा रिझल्ट जो आहे तो आज आपल्याला पाहायला मिळतो. आपण संपूर्ण महाराष्ट्र विचार केला तर जो मतदान आहेत त्या दिवशी महिलांची संख्या मोठ्या संख्येने जास्त होती आणि तीच संख्या जी आहे त्या आज मतांच्या रूपाने, त्या भावावरती प्रेम करणारे ज्या बहिणी आहेत त्या बहिणी मोठ्या संख्येमध्ये बाहेर निघाल्या, कारण की कोणीतरी पहिल्यांदा त्यांच्याबद्दल विचार केला, त्यांना सक्षम करण्याचं काम केलं आणि मला वाटतं मताच्या रूपाने परतफेड करण्याचं काम लाडक्या बहिणींनी केलं, त्यांचं पण खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. मी सगळ्या महिला वर्गाचं धन्यवाद व्यक्त करतो की मोठ्या संख्येमध्ये आपण मतदान केल्यामुळे मतदानाची टक्केवारी देखील वाढली आणि आता लँडस्लाईड व्हिक्टरीकडे म्हणजे आपण वाटचाल करतो. ती जागा लढणार नाहीये, शेवटच्या उमेदवार दिलाय, उमेदवार खूप मागे पडलाय, पण शेवटचे 4 दिवस जे काही गणित फिरवली शशा आणि कासवाची शर्यत तुम्हाला माहिती आहे, तर ती मला सांगायची गरज नाही. पण काही लोकांनी जे आहे खालच्या पातळीवरती जाऊन जी टीका केली, जे कोणी म्हणाले की पिता पुत्रांनी जे आहे हे कल्याण लोकसभेचं वातावरण खराब केलंय, आज त्यांना चपराक देण्याचं काम मी नाही, जनतेने केलेलं आहे. 22,000 लीड आहे 5व्या राऊंडला कल्याण ग्रामीण, लीड वाढत जाईल मोठ्या मताधिक्याने. जे कल्याण ग्रामीण मधून राजेशजी मोरे हे आमदार होते, एक कार्यकर्त्याच्या मागे कसं उभं राहायचं हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दाखवलं आणि एक कार्यकर्ता साधा शिवसैनिक हा आमदार होऊ शकतो, खासदार होऊ शकतो हे दाखवण्याची ताकद जी आहे ती बाळासाहेबांमध्येच होती. बाळासाहेबांच्या विचारावरती आम्ही चालतोय, त्यांचे विचार पुढे घेऊन जातोय, म्हणून आज सामान्य कार्यकर्ता राजेश मोरे हा आमदार कल्याण ग्रामीणचा होतोय. सभा घेतल्या मुख्यमंत्री जवळपास 70 सभा घेतल्या, आपण 42 मतदारसंघ कव्हर केले, शेवटपर्यंत कुठे हार मानली नाही किंवा शेवटपर्यंत कुठे असंही तुम्ही विचार केला नाही की आपण जिंकणारच होतो त्याच्यामुळे आम्ही एवढ्या सभा घेतल्या. शेवटपर्यंत आम्हाला माहिती होतं आम्ही जिंकणारच आहोत, लोकांपर्यंत जितकं पोहोचू तितकं जे आहे फायदेशीर ठरणार आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत होतो की क्लिअर मेजॉरिटी थंपिंग मेजॉरिटीने जे आहे महायुतीचं सरकार येईल, आज तसंच घडलेलं आहे. थंपिंग मेजॉरिटीने महायुतीचं सरकार आलं, माननीय मुख्यमंत्री मोदींनी 72 सभा ज्या आहेत ह्या घेतल्या कोड ऑफ कंडक्ट लागण्याच्या नंतर आणि त्याच्या अगोदरचा वेगळा. मी देखील 42 मतदारसंघामध्ये कोड ऑफ कंडक्ट लागल्यानंतर पोहोचलो होतो आणि त्याच्या अगोदर 63 मतदारसंघामध्ये गेलो होतो, तर एक मोठा एक्सपोजर मोठा अनुभव देखील या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला देखील मिळाला. आरोप केले जात होते की एकदम अटीतटीची लढाई आहे, आमची सरकार आली की आम्ही जेलमध्ये टाकू, म्हणून ना लोक सरकार आल्यानंतर काय देणार लोकांना हे सांगायला पाहिजे, हे काय करणार नाही काय बंद करू ह्या सगळ्या गोष्टी सांगत होते, म्हणून लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली, घरी बसणाऱ्यांना घरीच बसवलं. अजूनही त्यांचं म्हणणं आहे की अजूनही रिझल्ट भरपूर बाकी आहे, शेवटी मुख्यमंत्री आमचाच होणार. एकनाथ शिंदे साहेब मागे पडो. मुख्यमंत्री मोदींनी जे काम केलं त्या योजना आणल्या वेगवेगळ्या, मला वाटतं मुख्यमंत्री मोदींचा पण खूप खूप आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की या महाराष्ट्राला पहिल्यांदा 18 तास 20 तास काम करणारा मुख्यमंत्री लोकांनी पाहिला, वर्षा ज्यांच्यासाठी बंद होती त्यांच्यासाठी वर्षा उघडण्याचं काम केलं, रात्री अपरात्री जागून जे आहे हे लोकांना भेटण्याचं काम केलं. मला वाटतं खूप मोठा हा विजय आहे, हा हार्डवर्क. मी नेहमी म्हणतो की कष्टाला पर्याय नाही, कष्ट कष्ट आणि कष्ट हे केले त्याच्यामुळे आज जे आहे आपल्याला हा रिझल्ट जो पाहायला मिळतो. मतदारसंघाने एकंदर ठाणे जिल्हा आपण जर पाहिला तर 18 पैकी 16 जागांवरती महाविकास महायुती आघाडीवर आहे. ठाणे जिल्हा जो आहे हा धर्मवीर आनंदगे साहेबांवरती प्रेम करणारा जिल्हा आहे,
आणि नेहमीच इथे शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे. आज शिंदे साहेबांच्या माध्यमाने शिवसेना वाढवण्याचं काम आम्ही सगळे लोक करतोय. आणि ऑब्व्हियस आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये मॅक्झिमम जागा ज्याने जिंकणारच होते महायुती. आणि कल्याण लोकसभा हक्काच आहे, कल्याण लोकसभेमधील सगळ्या जागा ज्या आहेत महायुती जिंकते. श्रीकांत महाराष्ट्र का नेता कैसा हो, एकनाथ शिंदे कैसा हो, शिवसेना भाजप महायुतीचा जिंदाबाद, हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे. अभिनंदन लाडकी बहीण योजनेचा.